देशामध्ये 69.8% लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 10 कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा भारतानं 1 एप्रिलला गाठलाय. तर 25 जूनला 25 कोटी, 6 ऑगस्टला 50 कोटी आणि 13 सप्टेंबरला 75 कोटी लसमात्रा देण्यात आल्या, तशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांनी ट्विटरवरून दिली आहे. राज्यात सोमवारपासून सुरू झालेल्या बूस्टर डोसला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय. दोन्ही डोस घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 19,72,000 आहे आणि यातल्या केवळ 5% कर्मचाऱ्यांनीच बूस्टर डोस घेतलाय. कोरोना जाण्याचं नाव घेत नाहीये, अजून कोरोनाचा धोका वाढू शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नसेल तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरियंट येणार आहेत असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. कॅसिरीविमॅब आणि इमदेविमॅब या दोन औषधांचं अँटीबॉडी कॉकटेल ओमायक्रॉन बाधित रुग्णांना देण्याची आवश्यकता नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या औषधांची मागणीही गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य स्वरूपाची असल्यामुळे या रुग्णांमध्ये अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीची आवश्यकता नाही. जगात 24 तासात 32.66 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यात 10 लाख लोक बरे झाले आहेत तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या आहे 32.70 कोटी. आजवर 55,55,000 लोकांचा कोरोनानं मृत्यू झालाय. कोरोना रुग्णांची संख्या दररोज लाखांच्या संख्येनं वाढतीये, त्यामुळे चिंताही वाढली आहे. उत्तरेकडच्या राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातला गारवा कायम आहे. बहुतांश भागात रात्रीचं किमान आणि दिवसाचं कमाल तापमान सरासरीच्या खाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात घट झाल्यामुळे थंड वातावरण आहे. पुढील 10 दिवस देशात कोरोनाचे दररोज 4 लाखांवर रुग्ण वाढू शकतात असा दावा केलाय. कानपूर IIT चे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी हा दावा केलाय. कोरोनाचा संक्रमण दर बराच कमी झालाय, त्यामुळे आधी लाखांपर्यंत रुग्ण आढळतील असा अंदाज होता. आता ती संख्या दररोज 4 लाख एवढीच राहील. पुढचे 8 ते 10 दिवस मात्र लाट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 3,035 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 9 मे रोजी 3,000 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 8 महिन्यांनी 3,000 आकडा पुन्हा एकदा उसळल्याचं पाहायला मिळालंय. सध्या जिल्ह्यामध्ये 10,982 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर पॉझिटिव्हिटी रेट आहे 32.84%. कोरोना संकटाला 2 वर्षांपासून तोंड देत असताना भविष्यात औषधांचा तुटवडा भासणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये 70% औषधांचा तुटवडा भासतोय. थकीत बिलांमुळे औषध पुरवठा होत नाहीये. हाफकिन संस्थेकडे तब्बल 90 कोटींची बिलं थकली आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही ही थकबाकी मिळालेली नाही. लसीचे 2 डोस घेतलेल्या पर्यटकांनाच यापुढे लोणावळ्यात प्रवेश मिळणार आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानं त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यासाठी लोणावळा शहरातल्या प्रवेशद्वारांवर तपासणी नाके लावले जात आहेत. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साताऱ्यातल्या मांढरदेवी यात्रेचा मुख्य दिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं यावेळची यात्रा रद्द केली. देवीची मंदिर ट्रस्टच्या वतीनं विधिवत पूजा केली जाईल. मांढरदेवी ट्रस्टनं देवीच्या पूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आणि विद्युत रोषणाई सुद्धा केली. अवकाळी पाऊस, गारपीट आणि धुक्यामुळे द्राक्ष पीक संकटात आलंय. निर्यातदार शेतकऱ्यांनी मात्र साता समुद्रापार निर्यात सुरू केली. आतापर्यंत 5,500 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीला 40 देशात द्राक्ष पोहोचले आहेत. येवला तालुक्यातल्या धनकवाडीतल्या साईनाथ आणि अनिल जाधव या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 50 किलो वजनाची भव्य कांदा प्रतिकृती साकारली. त्याने त्यांच्या बंगल्यावर ही कांद्याची प्रतिकृती साकारली. वडिलोपार्जित कांदा पिकाचा त्यांचा उद्योग आहे, त्यामुळे त्यांनी ही प्रतिकृती साकारली. या कांद्याला बघण्यासाठी म्हणून आसपासच्या गावातले लोक येत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या मुंगळा गावातल्या 100 एकर संत्रा फळबागेवर वातावरणात झालेल्या बदलामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे संत्र्याच्या उत्पन्नात घट झालीय. लहान आकाराच्या संत्र्यांना बाजारात मागणी कमी असल्यानं उत्पादक आणि व्यापारी चिंतेत आहेत.
उत्तरेकडच्या राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातला गारवा कायम आहे. बहुतांश भागात रात्रीचं तापमान आणि दिवसाचं कमाल तापमान सरासरीच्या खाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात घट झाल्यामुळे थंड वातावरण आहे. अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासून धुकं पसरलंय. धुक्याच्या साम्राज्यामुळे शहरातील वाहनांना अडथळा निर्माण झालाय. धुक्यामुळे हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसलाय, तर वातावरण आल्हाददायक झाल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या 72 दिवसांपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत, मात्र विमानाच्या इंधनाचे दर 4.2% वाढलेत. 4 नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल का झाले नाही याचा खुलासा करण्यात आलेला नाही. देशात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षापासून आतापर्यंत सोन्याची आयात दुपटीहून अधिक झाली आहे. वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. 38 अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या सोन्याची देशात आयात झाली आहे. मध्य रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या काळात 20,401 प्रवाशांनी विस्टाडोम डब्यांनी प्रवास केला. मध्य रेल्वेनं या माध्यमातून 2,38,00,000 उत्पन्न मिळवलंय. मुंबई ते गोवा या मार्गावरच्या दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाटाचे मनमोहक दृश्य विस्टाडोम डब्यातून नजरेत कैद करता येत आहेत. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वातावरणातल्या बदलामुळे एन डी पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. पीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी गणेशोत्सव समित्या मूर्तिकार संघटनांची आज बैठक बोलावली. या बैठकीत गणेश मूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावरील बंदीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नवी मुंबईतल्या वाहनांना वाशी आणि ऐरोलीतल्या टोल नाक्यांवर टोल माफ करण्यात या वाशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. नवी मुंबई शहर हे मुंबईला लागूनच असल्यानं इथल्या बहुतांश वाहनं दररोजच मुंबईला ये जा करतात, त्यामुळे नवी मुंबई पासिंग असलेल्या MH43 वाहनांना वाशी आणि ऐरोली टोल माफ करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या चांदीची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद केले. आरोपीकडून 4,19,000 मुद्देमाल जप्त केलाय. ओंकार गवारी असं त्याचं नाव. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची लवकरच घोषणा होणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली. कोहलीच्या निर्णयाचा आदर करतो असं ट्विट करत कोहली भारताचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार असल्याचं गांगुली यांनी सांगितलंय. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता असली तरी याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असंही गांगुलींनी सांगितलंय. पद्मविभूषण कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं पंडित बिरजू महाराजांचं निधन झालं. जन्मभूमी लखनौमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक अदनान सामीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली. बिरजू महाराज यांचा नातू स्वरांश मिश्रानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. पंडित बिरजू महाराजांच्या निधनानं कलाक्षेत्रावर शोककळा पसरलीय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे